खरं तर ज्यावेळेला आपण या सगळ्या आजारांविषयी बोलतो त्यावेळेला आहार हा खूप महत्त्वाची खरं तर गोष्ट या सगळ्यामध्ये ठरते आपण वारंवार सांगत आलो डॉक्टर पहिल्या भागापासून अगदी की दूध घेणं फार गरजेचं आहे मात्र आज आपण हे सांगूयात की जे गायीचं दूध असतं किंवा म्हशीचं दूध असतं तर नेमकं आपण कोणतं दूध घेतलं पाहिजे जर आपल्याला गावठी गायचं दूध मिळू शकलं तर आयुर्वेदाने जे काही गायीचं दूध सांगितलं ते ऍक्च्युअली गावठी म्हणजेच देशी गायचं दूध सांगितलं ऍक्च्युली uh, औषधी जे म्हणतात ते देशी गायचं दूध पण आता देशी गाय नाही आहेत तेवढ्या किंवा त्या तेवढ्या दूध देतही नाहीत की जेवढी आपली जनसंख्या आहे त्यांना पुरवठ्याला ते दूध येणार पण नाही मग त्याच्याऐवजी आपण जर्सी गायचं देतो जर्सी गायचं दूध पिण्याच्या ऍक्च्युली लायकीचं नसतं त्याच्याऐवजी म्हशीचं दूध चालू शकतं म्हणजे जर देशी गायचं मिळालं तर देशी गायचं जरूर प्या ते अमृतच आहे पण ते जर नाही मिळू शकलं तर म्हशीचं दूध प्यायला काहीच प्रॉब्लेम नाही